अहमदाबाद तालुक्यातील सुलतानपूर भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने सन 2017-18 14 व्या वित्त आयोगातून अंगणवाड्या आणि शाळेला विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने येथील अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद भांडेगाव केंद्रीय प्राथमिक शाळा सुलतानपूर आणि कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात विविध साहित्यांचे वाटप मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिल पाटील श्रीखंडे सुलतानपूरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सुलतानपूर भांडेगाव ग्रुप ग्रामपंचायतीला सन 2017-18 14 व्या वित्त आयोगातून 12.5 लाख रुपयांचा निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. त्यातील गावातील संपूर्ण अंगणवाड्यांना 10% निधीतून स्टेसा स्लाइड मॅजिक रिंग टेडी रिंग मॅट HVL फ्रूट अँड व्हेजिटेबल किट प्राणी बोर्ड अल्फाबेटिकल बोर्ड ABCD बोर्ड अंक बोर्ड आदी 11 प्रकारच्या खेळणे आणि मुलांचे ड्रेस वाटण्यात आले. शिक्षण आरोग्य आणि उपजीविका या हेडखाली केंद्रीय प्राथमिक शाळा सुलतानपूरला साऊंड सिस्टीम आणि 100 लेझिम जिल्हा परिषद शाळा भांडेगाव वॉटर फिल्टर तर कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात साऊंड सिस्टम आणि खेळाडूंची किट देण्यात आली. याप्रसंगी सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच वसंत चव्हाण, बाबासाहेब चव्हाण, सविता गिरी, कल्पना कोतकर, लता चव्हाण, उपसरपंच अविनाश वेताळ, छोटू शहा, संजय मोरे, बाळासाहेब श्रीखंडे, खलील मौलाना शहा, भाऊसाहेब चव्हाण, सुदाम सोनवणे, ग्रामसेवक वाल्मिक जाधव, अंगणवाडी सेविका लहानुबाई वाघ, वर्षा लाडेकर, ज्योती पळसकर, लताबाई हिवर्डे, मदतनीस सविता बोडखे, छायाबाई मोटे, मंगलबाई गडवे, सिंधू भवर, जिल्हा परिषद शाळेचे शालेय व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष केंद्रप्रमुख दिनकर बोडखे, साहेबराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक कसरू जाधव, रामकृष्ण अधाने, भाऊसाहेब भोरक, दिलीप पाटील, दादासाहेब रहाणे, रोहिदास दर्वे, ज्ञानेश्वर हरकर नरवडे, बाळासाहेब काळे, शंकर गायके, रमेश गायकवाड, बाळासाहेब चव्हाण, शालेय समिती उपअध्यक्ष तस्लीम शेख, हरुण शहा, पुष्पा सोनवणे, रेखा मालोदे, रुपाली चव्हाण, संध्या श्रीखंडे, अप्पाराव चव्हाण आदींची उपस्थिती होती.